ऋषी कपूर नीतू सिंग नंतर कोणती राखी नंतर शशी कपूर अशी सगळी मांदियाळी म्हणजे मोठ्या मोठ्या कलाकारांची ती आम्ही तिथे जाऊन त्यांना पाहिलं आणि त्या ऋषी कपूर बरोबर ऊन जरा जास्त आहे आज पाऊस कसा पडला ह्याच्या पलीकडे आमचं काही कॉन्व्हर्सेशन गेलं नाही मी म्हटलं कमाल आहे ह्या ऋषी कपूरशी भयंकर खडूस आहे स्वतःला काय समजतो राज कपूरचा मुलगा झाला म्हणून काय झालं मी पण मराठीतली नंबर वन आहे ह्याला काय मी दाखवीन ह्याला मला चांगले सीन्स आहेत बघून घेईन मी ह्याला आणि अशा प्रकारे असं एक मनात एक हे सुरू झालं शीतयुद्ध ज्याला म्हणतो आणि मग सुरेंद्र मोहन त्याचे डिरेक्टर होते ते भयंकर टेन्शनमध्ये आले ते म्हणे वर्षा कमाल करती हो यार आणि तुम्ही कितने रोमॅन्टिक सीन्स आहे ऋषी कपूर के साथ तुम्हाला तो सब काम ऋषी के साथ ही चिंटूजी म्हणतात त्यांना सगळे चिंटूजी के साथ ही है और तुम उनके साथ बात ही नहीं करती हो उनको मिलने उनके रूम में जाओ उनको गुड मॉर्निंग कहो मैंने बोला हाँ सुरेंद्र जी आप चिंता मत करो मैं प्रोफेशनल हूँ आपको कोई चिंता करने की ज़रूरत नहीं है जो भी आपको चाहिए वो मिल जाएगा सीन में वो मेरा जो पर्सनल उनका इक्वेशन है वो तो नहीं आएगा नहीं नहीं वर्षा ऐसा मत करो यार गो आउट ऑफ योर वे बी फ्रेंडली विथ हिम आता बी फ्रेंडली म्हणजे काय माझा तो स्वभावच नाही आहे कुणाबरोबर अशी आपणहून दोस्ती करायची आपणहून जायचं आणि भयंकर बोलायचं त्याला नको असताना ते तर मला मी म्हणजे मरण पत्करेल त्याच्याशी नाही तर धरणी माते मी म्हणजे असं मला होतं बघ म्हणजे समोरचा माणूस जेव्हा मी त्याच्याबरोबर बसते आणि त्याला मी नकोशी असते तेव्हा त्याच्याबरोबर असं बोलायचं छे छे ते माझं मला मला माझ्या तत्वात ते बसत नाही त्यामुळे मी ते माझ्या मनातच ठेवलं मी कधीच गेले नाही नंतर अश्विनी आली तिला साईन केलं अश्विनी बरोबर हिना ऋषी कपूरने साईन केला म्हणजे हिनाला त्यांनी घेतलं त्यामुळे अश्विनीची भयंकर दोस्ती ऋषी कपूर बरोबर त्यामुळे मी म्हटलं अरे वा आणि अश्विनी ह्याला फोटो सेशनला ओके ऋषी बाय देन सी यू देअर वगैरे असं कमाल आहे म्हणलं अश्विनी बरोबर अच्छा त्यांच्या होम प्रोडक्शन मध्ये तिला घेतलं म्हणून इतकी घसीट त्याच्या बरोबर चालेल बसे ना का माझ्या नशिबात ते नाही वगैरे असं त्यामुळे ऋषी कपूर बरोबर एक अडी होती माझ्या मनात म्हटलं ठीक आहे ह्याच्याशी मी बोलणारच नाही अजिबात आणि तसंच झालं जवळजवळ 50% चित्रपट झाला त्याच्यानंतर बरीच गाणी झाली रोमॅन्टिक हे ते आणि एकदा कमालिस्तानमध्ये आमचं शूटिंग होतं आणि तिथे आम्ही बसलो होतो तर म्हणे
तेव्हा मी आम्ही बसलो आणि आम्ही बोलत होतो आणि मग लंच झाला हे झालं ते झालं आणि अचानक कुणीतरी असा विषय काढला की मराठीतलेच काही कलाकार असतात त्यांचं प्रोनाऊन्सिएशन मराठीच कसं असतं आता डॉक्टर श्रीराम लगूच घ्या ते कसे शेवटपर्यंत म्हणजे मराठी सारखंच हिंदी बोलत होते वगैरे अशी काही चर्चा सुरू झाली तिथे आणि म्हणे ऋषी कपूर एकदम म्हणाल नाही ऐसा मत कहो कुछ कलाकार ऐसे होते हैं जिनका मराठी हिंदी भी बहुत अच्छी साफ होती है अब वर्षा का ले लो वो एग्जाम्पल वर्षा कितना साफ हिंदी बोलती है मी उडाली हे मी ऐकलं ते खरं आहे का मी स्वप्नात आहे ऋषी कपूर हे माझ्याबद्दल बोलला ज्या ऋषी कपूर बद्दल माझ्या मनात अडी आहे जो माझ्याशी अतिशय शिष्टपणे वागतो तो ऋषी कपूर असं बोलला मी त्याच्याकडे पाहिलं म्हटलं थँक्यू सो मच चिंटूजी आणि माझी सगळी बंधनं गळून पडली आणि मी म्हटलं हा ह्या कलाकाराने मला मनापासून दाद दिली आहे आणि त्याच्याशी मी असं का वागते मी म्हटलं थँक्यू सो मच चिंटूजी मग मी त्यांना भरभरून त्यांच्याशी बोलायला लागले म्हटलं आपको पता आहे कभी कभी का शूटिंग था और आपको वहां आए हम लोग वहां गए थे फिर हमारी स्कूल बस वहां थी हम रुक गए फिर मेरे पिताजी ने मुझे बहुत डांटा ऐसा वैसा तर म्हणे अच्छा अच्छा ये बोल के क्या तू मुझे बूढ़ा ठहरा रही हो कि मैं बचपन से आपके पिक्चर देखती आई हूँ और तुम क्या समझती हो असं वगैरे त्यांनी मजाक केला माझ्याबरोबर आणि आम्ही खुललो म्हणजे अक्षरशः त्या एका कॉम्प्लिमेंटने एक जादू केली आणि मला खूप आनंद झाला आणि तेव्हापासून ती अळी जी ऋषी कपूर बद्दल होती ती गळून पडली कुठल्या कुठे ती बंधन मी जुगारून दिली आणि एका हिंदी मधल्या त्या काळातल्या लोकप्रिय हिरो बरोबर तू काम केलंस आणि केवळ काम केलं नाहीस त्याच्याबरोबर नृत्य पण केलंस त्या माणसाबरोबर त्या काळात नृत्य करणं नृत्य म्हणजे सिनेमामध्ये गोविंदा बरोबर हो बापरे गोविंदा बरोबर नृत्य करणं कारण त्या काळात गोविंदा म्हणजे मोठा एक आणि गोविंदा बरोबरचा एक किस्सा आहे गोविंदा नेहमी उशिरा यायचा हे सगळ्यांना मला वाटतं ते जगप्रसिद्ध आहे नाही का म्हणजे त्याचं लेट येणं आणि काही लोक असे म्हणतात त्याच्यामुळे तो मागे पडला वगैरे असं पण खरोखर तो लेट म्हणजे किती लेट म्हणजे 9 शिफ्टला तो 2 यायचा एकदा तर तो 6 आला आणि म्हणजे 9 ते 6 हीच शिफ्ट असायची आणि तो आलाच 6 त्यामुळे आल्यानंतर पॅकअप शूटिंग संपलं त्यामुळे मी मेकअप करून त्यामुळे नेहमी मी अच्छा गोविंदाजी मी त्याला म्हणजे विचारण्याचं धाडस केलं म्हटलं रोज मी मेकअप करून बसते 2-2 मला मात्र 10 टाइम देतात 9 टाइम देतात मी यायचं मेकअप पोतायचा बसायचं म्हणजे वेटिंगचे पैसे मला मिळतात का असं मला बऱ्याच वेळेला वाटतं म्हणजे हिंदी चित्रपटात काम करताना असं मला वाटेल की वेटिंग चार्जेस आहेत मिथून एक तसाच कुप्रसिद्ध म्हणजे वेळेत न येण्यासाठी तसाच विनोद खन्ना म्हणजे काही काही नट असे होते की ते भयंकर लेट यायचं तसा गोविंदा म्हणजे तर कव्हर होता तर तो आला यायचा जसा 2 तर मी त्याला विचारायचं धाडस केलं म्हटलं कल आप कितने बजे आएंगे म्हणजे मला त्या हिशोबाने यायला असं 10:30 असं तो मला म्हणाला म्हणजे किती खोटं बोलला हा म्हणजे तो यायचाच नाही 10:30 10:30 काहीच नाही नेहमी 2:15 पण बरोबर तो डबा आणायचा घरून आणि त्याची आई म्हणजे पूर्ण वेज आता त्यांना नाही आहे त्याची आई आणि ती म्हणजे कृष्ण भक्त एकदम त्याची आई आणि फार मोठी सिंगर एकेकाळची निर्मला देवी आणि त्या त्या लसूण कांदा अजिबात खात नव्हत्या आणि त्यामुळे त्याचा डबा म्हणजे शुद्ध अगदी म्हणजे काय आपण त्याला आपण शिवराक आमचे जे असतं ते तर ते आमचं म्हणजे चतुर्थीचं वगैरे जेवण म्हणजे असं असायचं तर मला तो म्हणाला वर्षा तू खाणार म्हटलं बापरे आलं लसूण नसलेलं म्हणजे लसूण आणि कांदा नसलेलं जेवण म्हणजे कसं असेल ते म्हटलं ठीक आहे मी जरा चखती हूँ आणि मी खाल्लं आणि इतकं टेस्टी होतं मी ते खाल्लं नंतर मी ते कुठेतरी इंटरव्ह्यू दिला की नेहमी गोविंदा लेट येतो आणि मी त्याला विचारलं हेच जे मी तुम्हाला आत्ता सांगितलं तेच मी त्या इंटरव्ह्यूमध्ये सांगितलं नंतर गोविंदा सेटवर आला तर म्हणे कशी हो वर्षा एक आमचं शूटिंग चाललं होतं ते चेना क्रीक म्हणून एक एरिया आहे तो हिरवागार आत्ता तुम्ही सीन पाहिला ना तो मी त्याच्या पाया पडते असं त्याला ओढते वगैरे तोच सीन खूप मोठा आहे म्हणजे तो सीन काही एका ह्याच्यामध्ये शेड्यूलमध्ये संपला नाही तो दुसऱ्या शेड्यूलमध्ये करावा लागला आणि तोपर्यंत तिकडे हिरवगार जे होतं ते रखरखाट झाला होता म्हणजे कंटिन्युटीचा मोठा ब्रेक आला होता तिथे कारण पावसाळा संपून सप्टेंबरमध्ये आम्ही ते शूटिंग केलं होतं आणि नंतर ते मेमध्ये करावं लागलं म्हणजे तुम्ही इमॅजिन करू शकता म्हणजे
त्यामुळे बिचारा डायरेक्टरचं म्हणजे त्याला त्याच्यासमोर चॅलेंजेस होतंय, मी कुठे आता काय करू, कुठली फ्रेम दाखवू जेणेकरून ते मॅच होईल. मग तो आला सेटवर, म्हणजे कैसी हो वर्षा, आय रेडी इंटरव्ह्यू. आणि तो इतका प्रेमाने भेटला, म्हटलं हा ठीक आहे असा. आणि मी त्याची बदनामी केली होती ना जवळजवळ त्या इंटरव्ह्यूमध्ये. तो म्हणे आय रेडी इंटरव्ह्यू इन सो एन सो मॅगझिन, व्हेरी ब्युटिफुल, व्हेरी नाईस इंटरव्ह्यू, यू स्पोक व्हेरी वेल. मला असं झालं बापरे, म्हणजे माझ्या काळजाचा ठोकाच सुटला. म्हटलं बापरे, त्या इंटरव्ह्यूमध्ये मी ह्याच्याबद्दल काय बोलले, आणि हा मला कॉम्प्लिमेंट्स देतोय, म्हणजे हा मला मुद्दाम कॉम्प्लिमेंट्स देतोय. त्यामुळे मला सांगायचा मुद्दा म्हणजे त्यांनी अतिशय स्पोर्टिंगली घेतलं ते, पण त्याच्या मनात त्याला काय वाटलं असेल मला माहिती नाही, पण त्यांनी मला अतिशय झालं. पण तेव्हा मी एक शिकले की जर डिप्लोमेसी ठेवायला पाहिजे, म्हणजे पॉलिटिकली करेक्ट बोलणं वगैरे जे असतं ना ते हल्ली नाही का पॉलिटिकली करेक्ट म्हणतात त्याला, तसं थोडंसं तुम्हाला बोलावं लागतं. म्हणजे सगळं इतकं खरं बोलून नाही चालत. त्यामुळे मी कानाला खडा लावला, म्हटलं नको इतकं पण खरं बोलणं नको, कारण ते आपल्या अंगलट यायचं. आणि तसंच झालं ते. साथी म्हणजे महेश भट यांचं दिग्दर्शन मला लाभलं. आणि त्या काळात म्हणजे माझे बाबूभाई नावाचे सेक्रेटरी होते, त्यांनी मला सांगितलं की वर्षाजी आपको अभी महेश जी के साथ काम करना है. आणि मला अर्थात आनंद झाला, कारण तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे महेश भट हा एक असा दिग्दर्शक आहे जो अर्थपूर्ण ज्याने आजपर्यंत चित्रपट केले. आणि त्यांचा अर्थ चित्रपट तर आपण कधीच विसरू शकत नाही. त्याचा म्हणजे एक मिडास टच ज्याला म्हणतो आपण, असा असलेला तो एक दिग्दर्शक आहे. एक खरंच एक इन्स्टिट्यूशन आहे. आणि मला त्यांच्याबरोबर काम करताना हे जाणवलं पदोपदी. आणि मोहसिन खान त्याच्यामध्ये होता. मोहसिन खान एकेकाळचा क्रिकेटर, आणि त्याची दुसरी ओळख म्हणजे रीना रॉयचा तो नवरा, म्हणजे आता नाही आहे त्यावेळेला होता. तर मोहसिन खान नंतर आदित्य पंचोली, त्याच्यात आदित्य पंचोलीला खऱ्या अर्थाने ब्रेक मिळाला साथीमुळे. आणि साथी हा अंडरवर्ल्डवर बेस्ड चित्रपट होता. अंडरवर्ल्डचं चित्रण आज अंडरवर्ल्डवर रचलेले अनेक चित्रपट आहेत, पण तो असा चित्रपट होता की त्यात एका अंडरवर्ल्डच्या माणसाचं मनोविश्व कसं असतं, तो कसा विचार करतो. ती सुद्धा शेवटी माणसंच आहेत ना, जी पुढे गुंड होतात, जी मर्डरर्स होतात, जी खुनी होतात, ती शेवटी माणसंच आहेत. ती कशी त्या प्रवृत्ती त्याच्यातनं त्यांची जागृत होते हे महेश भट्टने अतिशय सुंदर पद्धतीने त्या साथीमध्ये दाखवलं. तर ते डिरेक्शन करताना नेहमी म्हणायचे मोहसिनला, मोहसिन म्हणजे विथ ड्यू रिगार्ड्स टू हिज क्रिकेटिंग स्किल्स आणि टॅलेंट, पण त्याच्या चेहऱ्यावरची माशीच हलत नव्हती. तो म्हणजे असा बोलतात निशा तुम क्या कर रही हो, निशा म्हणजे त्याला खरं असं बोलतात निशा तुम क्या कर रही हो असं त्याला जमलंच नाही कधी. निशा तुम क्या कर रही हो निशा असं एकच म्हणजे मोनोटोनस. तर ते महेश भट त्याला म्हणायचे अरे मोहसिन यार कुछ तो सीखो यार वर्षा से, देखो हाऊ शी रिॲक्ट्स. त्यामुळे मला असं आतून इतकं बरं वाटायचं, म्हटलं वा म्हणजे महेश भटना असं वाटतं तर की मी ऍक्टिंग करू शकते. तर ते असं म्हणायचे मोहसिनला, मोहसिन डोंट ऍक्ट जस्ट रिॲक्ट. तर हे त्यांचं वाक्य अधोरेखित झालं माझ्या मनावर. म्हटलं व्हॉट इज ऍक्टिंग, आफ्टर ऑल ऍक्टिंग इज रिॲक्टिंग नो. म्हणजे आपण काय शेक्सपियर सारखं स्वगत नाही बोलत ना, समोरचा कोणतरी बोलतो आणि त्याला आपण रिॲक्ट करत असतो. दिस इज ऍक्टिंग, हाच अभिनय आहे. अभिनयाची व्याख्या काय आहे ती मला महेश भटाने शिकवली, एका त्यांच्या ते डिरेक्टर डिरेक्शन देता देता शिकवली. त्यामुळे आय थिंक ही इज ग्रेट. त्यामुळे ते असे बसून बोलायचे. आणि त्यांची एक पद्धत होती, ते थोडेसे इरॅटिक आहेत म्हणजे वागण्यात, म्हणजे ते थोडते पण मूडी आहेत भयंकर. शट अप असं म्हणायचे ते, म्हणजे सायलन्स म्हणायचे नाहीत, म्हणजे शट अप. अरे बापरे शट अप म्हणजे काय, शट अप म्हणजे आपल्याला असं वाटणार शट अप आपण असं म्हणतो ना कोणाला, म्हणजे जास्त पडतो. ते नेहमी त्यांची पद्धत अशी सेटवर आलं की शॉटच्या आधी शट अप आणि मग कॅमेरा ऍक्शन जे काय. मी म्हटलं बापरे हे वेगळंच आहे प्रकार काहीतरी, म्हणजे जनरली सगळे काय म्हणतात सायलन्स असं असं नाही शट अप. त्यामुळे ते इतके गोड होते ना, म्हणजे आय थिंक ही इज व्हेरी गुड. आणि त्याचं ते बोलणं ते तुम्हाला माहिती असं चावून चावून जे बोलणं असतं त्यांचं. आणि त्यांचं हिंदीवर त्यांचं मला आवडतं, हिंदीवर जेवढं प्रभुत्व आहे तेवढंच इंग्लिशवर प्रभुत्व आहे. अतिशय सुंदर विश्लेषण कसं करावं, तर मगाशी तुम्हाला विचारलं की ते कसं तंत्र तू जमवलं, मला वाटतं त्याचं उत्तर महेशजी देऊ शकले असते, कारण विश्लेषण करणं त्यांनाच जमतं, अनालाइज करणं त्यांनाच जमतं, इतकं ते छान बोलतात. तर आता मी साथीमधलं एक चांगलं गाणं आहे
Yes, कधीही कारण तुझ्या तोंडून ऐकले नाही नाही विथ प्लेजर ह्याचं कारण असं आई होप नन ऑफ यू आर बोर्ड प्लीज कारण मी बोलते आहे मी वावत गेले आहे कारण एकतर मी गोव्यात आहे एकतर अजय मला बोलतं करतो आहे अजयशी आणि तुमच्याशी हा सुसंवाद आहे मी कोणालाही बोलतं करत नाही कधीच तू म्हणालीस ना वावत गेलं म्हणून मी फक्त बांध टाकत असतो ते आवश्यक आहे सूत्रधाराला तर साथी मधलं एक गाणं कारण नदीम श्रवण यांचा एक काळ येऊन गेला तुम्हाला माहिती आहे आता नदीम आणि श्रवणची गाणी आपल्याला ऐकायला मिळत नाहीत पण त्या काळात आशिकी म्हणा किंवा बरीच आता मला येत नाहीत ओठांवरती नावं त्या चित्रपटातली पण नदीम श्रवणचं एक त्यांनी विश्व निर्माण केलं होतं तर त्यातलं त्यातली गाणी मला लाभली आणि सुपर डुपर हिट झाली आणि आज हे गाणं जे मी तुमच्यासमोर गुणगुणणार आहे गाणार आहे त्याची आज स्कॉलर ट्यून आहे ह्याचा मला अतिशय आनंद आहे की एकदा माझी एक फॅन आहे तिने मला ते ऐकवलं तिची कॉलर ट्यून ती आहे साथी कोई भुला याद आया हे तिचा फोन येतो तेव्हा ते वाजत राहतं आणि माझी शेजारीण आहे एक बंगाली ती पण तिचा पण कॉलर ट्यून ती आहे त्यामुळे इतका आनंद मला होतो की सांग तो शब्दात सांगता येत नाही तर आता मी तुमच्यासमोर साथीचं गाणं हे गाते